नमस्कार फॉर द पीपल न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. पुण्यामध्ये MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये 13व्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आले आणि या ठिकाणी विविध ठिकाणांहून विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. यामध्ये व्हॉलेंटियर देखील आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचा या 3 दिवसाचा अनुभव कसा होता. फॉर द पीपलमध्ये तुमचं स्वागत. काय सांगाल, काय अनुभव आहे तुमचा? आज आम्ही इथे भारतीय संसद साठी आम्ही व्हॉलेंटिअरिंग करतो आहे. कमिटी हेड आहे मी. आमच्या अंडर खूप सारे पोरं आहेत, सगळे खूप मनापासून चांगलं काम करत आहेत. सिक्युरिटीची आम्हाला जबाबदारी भेटलेली आहे. जे कोणी आत येते त्यांचं बॅग चेकिंग, ID कार्ड चेकिंग वगैरे सगळं करूनच आम्ही आत सोडतो आहे. एक ह्याच्यामध्ये एक असं रिस्पॉन्सिबिलिटी नाही, पण सगळे मजा पण करतात त्याच्यामध्ये. आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे. आम्ही अजून पुढे कंटिन्यू करू दुसऱ्या इव्हेंटसाठी. तुम्ही देखील इथे आला आहात, काय वाटते भारतीय छात्र संसद एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होत आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला व्हॉलेंटिअर करण्याची संधी मिळाली आहे? हे माझं फर्स्ट टाईम आहे, बट ते एक्सपिरियन्स खूप भारी आहे. कारण की कळतं की मॅनेज कसं करायचं, काय करायचं, चेकिंग वगैरे हे लाईफ मध्ये सुद्धा मला पुढे कामच येतील असा माझा एक्सपिरियन्स आहे चांगला. तू काय सांगशील? मॅनेजमेंट स्किल्स खूप स्ट्रॉंग होत आहेत आणि खूप काही नवीन नवीन शिकायला मिळतं आहे. त्याच्यात सगळ्या जणांना कसं मॅनेज करायचं, सगळं डिसिप्लिन वगैरे सगळं व्यवस्थित मेंटेन करता येत आहे. याचबरोबर भारतीय छात्र संसदेमध्ये तुम्हालाही काही शिकायला मिळते का? हो, खूप. सगळ्यांचे एक्सपिरियन्स वगैरे आणि थोडं त्यांच्याकडनं घेण्यासारख्या खूप सारी गोष्ट आहेत. ते सगळे अजून खूप काही भेटत आहे छान छान शिकायला. तू काय सांगशील, तुझा काय अनुभव होता? वैसे तो मैं पहली बार वॉलंटियर कर रही हूँ, सो बहुत कुछ सीखने मिलता है. वैसे एक्सपीरियंस भी मिल रहा है, कम्युनिकेशन स्किल बढ़ रही है एंड लाइक एक थोड़ा लीडरशिप स्किल्स भी आती है इससे. एंड इधर इतने अच्छे अच्छे स्पीकर्स आते हैं, मोटिवेशन वगैरह बहुत मिलता है. यूथ के लिए तो बहुत मोटिवेटिंग है, तो बहुत कुछ उससे भी सीखने मिल रहा है, तो अच्छा लग रहा है. तो अपन पहले विद्यार्थ्यांसोबत पॉलिटिकल नेते असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबरच हे व्हॉलेंटियर देखील कामासोबतच त्यांना इथे भरपूर काही शिकायला मिळते असं एकंदरीत आपल्या लक्षात येतं. कॅमेरा पर्सन प्रणव ढमालेसह मी प्रतीक्षा ननावरे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.